मी महाराष्ट्र सरपंच म्या सेवा संघाचा मार्गदर्शक विजय वामन आज बाबासाहेब ज्ञानदेव शर्मा यांची सरपंच म्या सेवा संघ अहमदनगर इथे सल्लागारपदी निवड झालेली आहे। मला खात्री आहे कते नगर जिल्ह्यात संघटना वाढवायचं काम प्रामाणिकपणे करतील व खात्रीशीर करतील आणि त्यांच्या या निवडीचा मला फार अभिमान वाटतो। आणि बाबासाहेब शर्मा हा वो एक होतकरूम सामाजिक कार्यकर्ता आणि चांगला काम करणारा माणूस आहे। तरी मी माझ्या सरपंच महासेवा संघाच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना वेळोवेळी काही मदतीची गरज लागल्यास मी त्यांच्या मदतीला कायम उपस्थितीत राहील आणि त्यांना पुढच्या कार्यास हार्दिक शुभेच्छा। नमस्कार। आज आमचे मित्र श्री बाबासाहेब शर्माळे यांची अहमदनगर जिल्हा सेवा संघाच्या सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो। तसेच राज्य संघटनेचे पुरुषोत्तम घोगरे साहेब व मार्गदर्शक अहमदनगर जिल्हा संघाचे मार्गदर्शक माननीय विजयराव वामन साहेब या दोघांनी त्यांची निवड केली व ते संघटनेचे तरुण तडफदार कार्यकर्ते आहेत, ते चांगलं काम करतील। तसेच ते नामदार साहेबांचेही कट्टर समर्थक आहेत। तसेच या तरुण तडफदार कार्यकर्त्याला संधी दिल्याबद्दल मी माननीय पुरुषोत्तम घोगरे साहेब व माननीय श्री विजयराव वामन साहेब या आणि प्रसिद्धी प्रमुख श्री रामनाथजी बोराडे साहेब या सर्वांचं अभिनंदन करतो। तसेच मी माझ्या परिवारातर्फे कुटे परिवारातर्फे आणि हॉटेल प्रभास गार्डन मित्र परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो। आज या ठिकाणी आमच्या समनापूर गावचे सुपुत्र बाबासाहेब शर्माळे यांना एका पदावर घेतलं जिल्हा कार्यकारिणीच्या सरपंच महासंघाच्या कार्यकारिणीवर घेतलं आणि आमच्या गावाला एक आनंद वाटला, स्वाभिमान वाटला की जिल्हा कार्यकारिणीवर आमच्यासारख्या एका खेडेगावातून आमचा एक तरुण जिल्ह्यावर घेतला आणि मी त्याच्या घेतल्यामुळं मी आमचे नामदार साहेब बाळासाहेब थोरात यांचे मी आभार मानतो आणि त्यांनी आम्हाला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानून आमच्या बाबासाहेबांना मी शुभेच्छा देतो। हा बोला।